तिच्या प्रेमात पडला, विवाह केला, राजाने विचार केला, लग्न केलं, फक्त ऐकायचं नाही तिचं. हे कुठं खरं असतं का? तिचं ऐकायचं नाही. राजानं विवाह केला आणि राज्यामध्ये अकाल पडला, यज्ञाचं आयोजन केलं, राजाने विचार केला, फक्त ब्राह्मण मारायचे नाही, त्याला काय होतं यज्ञ करायला. यज्ञाचं आयोजन झालं, अनेक दिवस पहाटे यज्ञ चालू होणार. राजा सकाळी सकाळी उठला, राजाने तयारी केली, स्नान संध्या सोहळ वगैरे घालून यज्ञशाळेत आला. बघितलं ब्राह्मण झोपलेले, ब्राह्मण उठलेले नाही. हे स्नान संध्या कधी करणार आणि पूजा पाठ कधी चालू होणार? राजाला राग आला, यांना उठवावं कसं? पण राजानं राग आवरला, यांना उठवावं कसं? यज्ञशाळेतल्या घड्यातलं पाणी हातावं घेतलं, ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडता क्षणी त्या संपूर्ण थिंबाचे शस्त्रामध्ये रूपांतर झाले. ब्राह्मण जाग्यावर गत प्राण झाले. ब्राह्मण पत्न्या विलाप करत आणल्या, ज्यानं कोणी दुष्कृत्य केला असेल ना त्याचा तो उद्या सकाळचा सूर्योदय बघणार नाही. राजा डोक्याला हात लावून बसला. आस्तिक मुनी आले राजाजवळ. राजा आता सांग, तुझा बाप मूर्ख होता का तू मूर्ख आहे? राजा म्हणला, महाराज माझा बापही मूर्ख नव्हता, मीही मूर्ख नव्हतो, आम्हाला मूर्खात काढलं ते वेळेनं. मृत्यू निश्चित आहे. विनाश काले विपरीत बुद्धी. विनाश काळ जवळ आला का बुद्धी भ्रष्ट होत असते. तरी तरी या गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजेत. आता दुःख हलकं होतं, दुसऱ्या विषयीच्या तक्रारी संपत जीवनातल्या. या गोष्टी तुम्हाला आम्हाला करता आल्या पाहिजे. मृत्यू कुणाला चुकला नाही, पण जाताना असं जीवन जगवावं. मनुष्य म्हणून जन्माला आलो तुम्ही आम्ही. मी काही पुराणाक नाही घेऊन जाणार, कधी कथा बिथा असती तर देवाकडे घेऊन गेलो असतो. फक्त माणूस म्हणून जगायला शिका दादा. माणूस म्हणून जगणं सोपं आहे. जीवनात आल्यानंतर स्वार्थ सोडा, कधीतरी दुसऱ्याच्या कामी पडायचं शिका. ज्या दिवशी आम्ही दुसऱ्याच्या कामी पडू ना दादा, त्या दिवशी खरं तुमच्या आमच्या जीवनातलं समाधान हे श्रेष्ठ समाधान आहे. तुम्हाला आधीच सांगितलं, मला जमत नाही दादा. माझं बोलणं थोडं खडतर असतं, तुम्हाला झोंबत असेल तर त्याच्यावर विचार करा. कधीतरी विचार करून त्याप्रमाणे बदलण्याचा. मला जमत नाही सिंदूर लावून दगडाला देव बनवणं. आपला असंही शेणी हातुडी घ्यायची, नाघात करायचा, त्याच्यातला हिनकसपणा निघू द्या आणि मग त्याला आकार येऊ द्या त्या दगडाला. त्या आकार आलेल्या दगडाचं देवत्व त्रिकाला बाधित सत्य ते. तसं मनुष्याला आघात झाले पाहिजे शब्दाची शस्त्रे यत्न करू. हे मनुष्य मात्र जीवन घडवण्याकरता आहे. कधीतरी जीवनाचा आढावा घ्या. साधू संतांनी काय केलं, आम्ही काय करतोय. जीवनात आले तुम्हाला मुठभर जर मिळत असेल त्याची मुठभर वाटायला शिका. त्यागामध्ये शांती आहे. या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या नाही, कधी कधी ऐका. आमच्या साधू संतांनी काय केलं, कोणी काय केलं. माझ्या नाथ बाबांनी दादा धर्माला महत्व या ठिकाणी. तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो, मनुष्यपणाचा धर्म तुम्हाला आम्हाला सांभाळायला पाहिजे. युद्ध करण्याच्या दृष्टीने अर्जुन गेला रणभूमीवर. रणभूमीवर गेल्यानंतर देवानं सांगितलं रथ पुढं नेऊ. अर्जुनानं सांगितलं माझ्याकरता योग्य युद्ध आहे, तिथं नेऊन उभा कर. उभा कर म्हटल्यानंतर अर्जुनाचा रथ तिथं नेऊन उभा केला आणि अर्जुनानं समोर बघितलं. सगळे नातलग हे गोत्र गुरु आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मोह निर्माण झाला अर्जुनाच्या मनामध्ये. अर्जुन देवालाच सांगू लागला, देवा अरे मी युद्ध करणार नाही. का करणार नाही? अरे समोर बघितलं का कोण आहे? अर्जुनानं बरेचसे कारण दिले, हे सासू सासरे असे तसे, ये युद्ध करण्याकरता आले, अरे बांधव हे सगळे, आणि याच्यातून वर्ण संकर होईल, नरकाला जावं लागेल. या सगळ्या गोष्टी अर्जुनानं सांगितल्या. देवा मला नरकात जावं लागेल, या सगळ्या गोष्टी देवानं ऐकून घेतल्या. देव शब्दही बोलत नाही. दुसऱ्या अध्यायापर्यंत आलं, देवानं शब्दही काढलं नाही तोंडातून. अर्जुना तू जेवढं सांगितलं तेवढं मी करतोय. अर्जुनानं सांगितलं, देवा तूच बघ ना, देवा का हात करायचा, देवा तूच बघ ना यांना मारावं का. हे भीष्माचार्य ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलोय, ते भीष्माचार्य आहे ज्यांच्या बोटाला धरून चालायला शिकलो, त्यांना मारण्यासाठी मी शस्त्र धारण करावं कुठल्या तत्वात आहे. देवा अव तुझ्या रथावर जो अर्जुन आहे ना, त्याच्या हातात हे धनुष्य आहे ना,
ही धनुर्विद्या तुला माहिती कुणी शिकवली? हा पार्थ द्रोणाचा केला जेणे।